महावितरणाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या 9 दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या 4 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. पाहिजे आणि शेतकऱ्याला आणली बोगस वीज बिल दुरुस्त करून दिली पाहिजेत या मागणीसाठी गेले 9 दिवस या ठिकाणी बेमुदत धरणं आंदोलन चालू आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 4 तारखेला सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये चक्का जाम आंदोलन करायचं निर्णय झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी सकाळी 11 वाजता शांततेच्या मार्गानं येऊन रस्ता रोको करून ही मागणी केवळ कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे हे महाराष्ट्रातल्या सरकारला दाखवून द्यायचं आहे. कारण काही लोक जाणीवपूर्वक असा समज करून देत आहेत की कोल्हापूरच्या काही लोकांचीच ही फक्त मागणी आहे. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाऊन विधिमंडळामध्ये तुम्ही आवाज उठवा. भलेही तुम्ही विरोधी पक्षातले असा की सत्ता पक्षातले असा परंतु दिवसा वीज हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर जर तुम्ही आवाज उठवला नाही तर 4 तारखेनंतर तुम्हाला कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन देणार नाही असाही इशारा आम्ही सगळ्यांना दिलेला आहे.